भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर करणार आहे आरबीआय चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांच्या पतधोरण समितीची बैठक मंगळवारपासून मुंबईत सुरू होती किरकोळ महागाईचा दर अठरा महिन्यानंतर चार पूर्णांक सात दशांश टक्क्यांवर म्हणजेच पाच टक्क्यांखाली आला आहे त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समितीची ही बैठक पार पडली महागाईचा हा दर आणखी खाली आणण्याच्या दृष्टीनं रिझर्व्ह बँक प्रमुख व्याजदर कायम ठेवेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे